अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डे येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा अमानुष खून करणाऱ्या तीनही आरोपींना न्यायालयाने अखेर दोषी ठरवून बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयाचं देशभरातून स्वागत होत असून पनवेलच्या मराठा बांधवांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा बांधव शेकडोच्या संख्येने जमून त्यांनी आपल्या भगिनीला न्याय मिळाल्याबद्दल श्रद्धांजली वाहिली. कोपर्डे येथील खटल्यातील दोषींना फाशीची शिक्षा झाल्याचं वृत्त कळताच ठिकठिकाणी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने जमून न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केले. या घटनेतील पीडित मुलीला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी शेकडोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून नराधमांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचे स्वागत करून पीडितेला श्रद्धांजली वाहिली. यावेळी मराठा स्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद साबळे, तालुकाध्यक्ष अनंत लबडे, रामदास शेवाळे, मारुती महाडिक, बाळकृष्ण पाटील, अशोक थोरवे, लक्ष्मण ठाकूर, कमलाकर लबडे, दिनेश मांडवकर, सुप्रिया मांडवकर, रामेश्वर आंग्रे, राजेंद्र भगत, अंकुश कदम, भरत जाधव, विकास वारदे, प्रकाश खैरे, केडी पवार, पीबी हांडे, भीमराव पवार, निखिल भगत, केदार भगत, संजय कदम, वृषाली शेडगे, राजश्री पवार, मंदाकिनी हांडे, प्रतिभा सावंत, मनीषा घाडगे, ऋतुजा घाडगे, हर्षदा पवार, अश्विनी शिरसाट, प्रकाश चांदिवडे आदींसह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी न्यायालय, सरकारी वकील उज्ज्वल निकम तसेच तपास अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी भगिनींना न्याय दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. खऱ्या अर्थाने 13 जुलै रोजी जो प्रसंग घडला होता, अतिशय दुर्दैवी प्रसंग होता. म्हणजे ह्या प्रसंगाची आपण कल्पनाही करू शकत नाही, परंतु परिस्थितीजन्य पुरावा निर्माण करून निकम साहेबांनी जो किंवा तपास अधिकारी आहेत त्यांनी जो तपास केला, कारण प्रत्यक्ष साक्षीदार कुणी नव्हता आणि ह्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाज ढवळून निघाला, संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रतिसाद निर्माण झाला आणि लोकांना उत्कंठा होती की जसं बाबा जसजसे आरोपीचे वकील कुठेतरी हे करत होते, वेल काढण्याचा प्रयत्न करत होते आणि सरकारने जो फास्ट ट्रॅकचा निर्णय घेतला होता, परंतु 6 महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं निकाल लागेल, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे का होईना, उशिरा का होईना, परंतु आमच्या ज्या भगिनीवरती अन्याय झाला होता त्या भगिनीला न्याय मिळाला आहे. मी इथे तपास अधिकारी, सरकारी वकील आणि न्यायाधीश यांचीसुद्धा इथं मराठा समाजाच्या वतीने खऱ्या अर्थाने मी त्यांचं अभिनंदन करतो की आमच्या भगिनीला तो न्याय मिळालेला आहे. आणि फक्त एकच मागणी आहे की लवकरात लवकर, आता शेवटी हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, तरीसुद्धा तिथेसुद्धा फास्ट ट्रॅकवरतीच हा खटला घेऊन लवकरात लवकर त्यांना फाशी झाली पाहिजे ही आमची मराठा समाजाची, प्रत्येक मराठा समाजाची भावना आहे आणि त्या भावनेचा विचार करा. संपूर्ण देशभरामध्ये जो वर्षभरापासून गाजत चाललेला कोपर्डी हत्याकांड आहे निर्भयाचा, त्याचा आज सकाळपासून जल्लोष म्हणता येणार नाही पण आमच्या ताईला मिळालेल्या न्यायाचं सगळीकडे स्वागत होते. मीही आमच्या पनवेलच्या मध्ये असणाऱ्या मराठा समाजाच्या वतीनं पूर्ण जी यंत्रणा राबवली गेली ताईला न्याय देण्यासाठी, त्याच्यात सरकारनं अगदी तातडीनं फास्ट ट्रॅकचा हा निर्णय घेतला, त्या निर्णयाचं सगळ्यात पहिल्यांदा मी स्वागत करते. त्याच्यानंतर आपले उज्ज्वल निकम साहेब, पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर जे कोणी साक्षीदार होते अशा साऱ्या यंत्रणेचा मी पुन्हा एकदा अभिनंदन करते. खरं तर एका कुठल्याही प्रकरणामध्ये अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडत असताना न्याय मिळाला हा एक पूर्ण देशालाच, महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या यंत्रणेनं केलेला आहे. त्यावेळी त्यामुळं हा जो फाशीचा निर्णय आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं आज आमच्या ताईला न्याय मिळालेला आहे.